सकाळी उठल्यावर मूळ फ्रेशनिंगसाठी जवळपास सगळेच चहा पितात मात्र चहा पितानाही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात त्याबाबत जर तुम्ही टाळटाळ केली तर तुमच्या आरोग्याला धोका संभवू शकतो अनेकांना चहा पिल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते मात्र असं केल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊयात हो नमस्कार मी जुईली आणि आपण पाहतायत कोकण सात लाईफचं सा बेटर लिव्हिंग चहा पिल्यानंतर पाणी न पिण्याचं वैज्ञानिक कारण आहे चला तर जाणून घेऊया चहा पिल्यानंतर नेमकं पाणी का पिऊ नये चहा पिल्यानंतर पाणी पिल्यानं दातांना धोका पोहोचतो चहावर पाणी पिल्यानं त्याचा थेट प्रभाव तुमच्या दातांवर होतो दातांच्या बाहेरील लेअरवर गरम चहानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यानं दातांच्या इनॅमलवर त्याचा प्रभाव पडतो गरम चहानंतर लगेच दातांना थंड जाणवल्यानं तुमचं इनॅमल डॅमेज होतं चहावर पाणी पिल्यानं हिरड्याही कमजोर होतात त्यानं सेन्सिटिव्हिटीचाही त्रास होतो चहा नंतर पाणी पिणं पचनशक्तीसाठीही हानिकारक ठरतं चहावर पाणी पिल्यानं अल्सरचा धोका वाढतो चहावर थंडगार पाणी पिल्यानं लोकांमध्ये ऍसिडिटीचा धोका वाढतो या त्रासाचं रूपांतर पुढे अल्सरमध्ये होतं वातावरणातील बदलामुळे सर्दी आणि तापाच्या समस्या उद्भवतात शरीरातील तापमानाच्या बदलामुळे या समस्या जाणवतात चहावर पाणी प्यायल्यानं अचानक तापमानात बदल होतो याच कारणानं गळ्यात खरखर जाणवते गरमीमध्ये अनेक लोकांना नाकातून ब्लीडिंग जातं यामागे उष्णता हे कारण नसून गरम आणि थंड तापमानाच्या एकत्रित बदलाचं हे कारण आहे त्यामुळे गरम चहावर थंड पाणी प्यायल्यानं ब्लीडिंगची समस्या निर्माण होते खरं तर घरातली मोठी माणसं आपल्याला सांगत असतात की चहा पिल्यावर लगेच पाणी पिऊ नये बहुतेक वेळा या सूचनेकडे लहान मुलांकडून दुर्लक्ष केलं जातं मात्र हे दुर्लक्ष करणं दातांच्या आणि शरीराच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं त्यामुळे ही माहिती तुमच्या जवळच्या माणसांना नक्की पोहोचवा आता इथंच थांबतोय पाहत राहा कोकण सातलाईचं बेटर लिव्हिंग